चेहऱ्यावरचे किंवा आपल्या शरीरावरचे केस काढण्यासाठी खूप साऱ्या मेथड असतात. लाईक तुम्ही लेझर वापरू शकता, तुम्ही लेझर ट्रीटमेंट करू शकता, किंवा तुम्ही तुमचं वॅक्सिंग करू शकता, तुम्ही तुमचा जे ब्लेड्स येतात सध्या फेस रेझर येतात त्याचा वापर करू शकता, किंवा तुम्ही तुमचा जे वेट वगैरे येतं जे त्याचा वापर करू शकता. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमचे जे केस आहेत चेहऱ्यावरचे किंवा तुमच्या बॉडीवरचे ते रिमूव्ह करू शकता. परंतु आज मी तुम्हाला इथे एक वेगळी मेथड दाखवणार आहे, ते वॅक्सिंगच आहे परंतु पेनलेस वेने. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दुखणार वगैरे नाही त्यासोबत त्यानेच तुम्हाला दाखवणार आहे. तर ते आहे हर्बल वॅक्सिंग. सध्या ना हर्बल जे वॅक्सिंग आहे ते सध्या बाजारामध्ये खूप ट्रेंडिंग चालू आहे. हर्बल वॅक्सिंगची एक पावडर येते, ती तुम्हाला घ्यायची असते, थोड्याशा प्रमाणात घ्यायची, पाणी टाकायचं, मिक्स करायची, थोडीशी जाड अशी पेस्ट बनवायची, 3 ते 4 मिनटं बाजूला ठेवायची, त्यानंतर ते लावायचं, 5 मिनटं ठेवायची, वाळली की साधारणतः ओल्या कपड्याने किंवा पाण्याने तुम्ही ते धुवून टाकायचं, त्यानंतर धुतलेला चेहरा पुसून घ्यायचा आणि तुम्ही बर्फ चोळू शकता किंवा ॲलोवेरा जेल लावू शकता. अशा प्रकारची ही मेथड असते, खूप पेनलेस अशी मेथड आहे, नक्की वापरून बघा. आज त्याच मेथडचा इथे मी यूज करणार आहे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन वगैरे करत नाही. माझ्याजवळ जे ब्रँडची पावडर आहे तीच तुम्ही वापरली पाहिजे असं काही नाही, फक्त तुम्हाला मी दाखवते. मी इथे वापरत आहे द वेलनेस शॉपची टर्मरिक फेशियल वॅक्स 5 मिनिट पेनलेस हर्बल वॅक्स. 100 ग्रॅम ही पावडर येते आणि ही जी MRP जी ते छापलेली आहे ती 1000 रुपये आहे. परंतु तुम्ही हीच पावडर घ्या असं काही नाही, तुम्ही वेगळी देखील पावडर घेऊ शकता. बाजारामध्ये खूप साऱ्या हर्बल वॅक्स पावडर उपलब्ध आहेत. सो तुम्हाला मी ते सांगते आहे की ह्याचा जो कमीत कमी टाईम असतो ना ते 10 ते 15 मिनटं लागतील. 15 मिनटं पण नाही लागणार. तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही हर्बल वॅक्सिंग पावडर घेऊन येता घरी, आठवडाभर तुम्हाला रोज तुमच्या मानेच्या खाली जी पावडर आहे ती टेस्ट करायची आहे. त्याशिवाय तुम्हाला वापरायची नाही. इरिटेशन होत असेल तर वापरू नका. तुम्हाला तिथे ॲक्टिव्ह पिंपल्स असतील ह्या जाग्यावरती, किंवा तुम्ही जिथे वापरणार आहात फेशियल पूर्ण वापरणार असाल, ॲक्टिव्ह पिंपल असतील, इरिटेशन झालं असेल, कट झालं असेल, तर तुम्ही ते वापरू नका. मी अजिबात सजेस्ट करणार नाही. परंतु तुमचा चेहरा माझ्यासारखा नॉर्मल असेल किंवा ॲक्टिव्ह ॲक्ने वगैरे नसतील तर तुम्ही वापरू शकता, बिनधास्त वापरा. खूप सुंदर अशी ही पावडर आहे. सोबतच तुम्हाला पेनलेस वेने करायचं आहे, तुम्हाला पार्लरला जायचंच नाही आहे, किंवा ते थ्रेडिंग वगैरे असतं ना त्यामुळे खूप जास्त दुखतं वगैरे. इथे जर आपण जेव्हा थ्रेडिंग करून घेतो त्यावेळी ते सुस्तं देखील, माझं सुस्त सुस्ताचं, मी जेव्हा आयब्रोला देखील थ्रेडिंग करते ना त्यामुळे देखील माझं आयब्रो सुस्तात. सो ते खूप दुखत असतात, तसं झोप आल्यासारखे होते. मला जेव्हा मी थ्रेडिंग करून येते तेव्हा मला झोप येल्यासारखे वाटते, डोळे थोडेसे जड झाल्यासारखे वाटतात. हे सगळं होऊ नये, दुखू नये, त्यापेक्षा हे चांगली मेथड आहे. याचे काही दुष्परिणाम नाही आहेत, बिकॉज ऑफ ह्याच्यामध्ये जे वापरले इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत. सगळ्या मुलतानी माती किंवा तुम्ही म्हणू शकता याच्यामध्ये टर्मरिक पावडर आहे, रोज पावडर आहे, चंदन पावडर आहे, टायगर पावडर आहे, नीम पावडर आहे, मुलतानी पावडर आहे, राईस पावडर आहे, कोकोनट पावडर आहे, अशा प्रकारच्या विविध पावडर याच्यामध्ये मिक्स असतात आणि त्याच्यामुळेच हे रिमूव्ह होतं. मला पहिल्यांदा वाटायचं की ह्याच्यामुळे रिमूव्ह वगैरे होणार नाही, पण ज्यावेळी मी वापरलं त्यावेळी खरंच मला आवडलं आणि हे खूप सुद्धा व्हायरल होतं सध्या. म्हणून म्हटलं मी देखील वापरून बघते आणि तुम्हाला याचा रिव्ह्यू देते. ह्याचे काही साईड इफेक्ट नाही असं मला वाटत असेल, इथलं जागा काळी होईल तर नाही. सध्या ना माझे अपर लिप्स करायचे आहे, सो मी हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की कशाप्रकारे तुम्ही ते अपर लिप्स करू शकता आणि तुम्हाला मी जे लाईव्ह डेमो देणार आहे. सो मित्र आणि मैत्रिणींनो, ही टर्मरिक वॅक्सिंगची पावडर आहे जी फक्त 5 मिनटं तुम्हाला लागतात, त्याने तुमचा सगळा वॅक्सिंग होऊन जाते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता आपण आपला व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट करूया, कशाप्रकारे तुम्ही ती ट्राय करू शकता आणि जो डेमो आहे त्याला स्टार्ट करूया. ज्यावेळी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे केस रिमूव्ह करणार असाल, कोणतीही मेथड यूज करताय, तर त्याआधी सगळ्यात तुम्हाला तुमचा चेहरा जो आहे तो क्लीन करून घ्यावा लागतो आणि त्यासाठी तुम्हाला फेस वॉश यूज करायचा आहे. जर तुम्ही मेकअप केलाय तर मेकअप रिमूव्ह करा, देन फेस वॉश करा आणि मग ही मेथड जी आहे ती तुम्ही स्टार्ट करू शकता. तर इथे मी फेस वॉश ऑलरेडी केलेला आहे आणि त्यानंतरच आपण ही जी मेथड आहे ती स्टार्ट करतो आहे. बेसिकली मी तुम्हाला जी पावडर दाखवणार आहे, जी हर्बल वॅक्सिंग पावडर तुम्हाला दाखवणार आहे, ती कुठल्याही ब्रँडची, मतलब पर्टिक्युलर ह्याच ब्रँडची घ्या, मी ज्या ब्रँडची वापरते त्याच ब्रँडची घ्या असं काहीही नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्याही ब्रँडची हर्बल वॅक्सिंग पावडर वापरलीत
तरी चालू शकते. मी फक्त इथे तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे न्यूली ही लॉन्च झालेल्या आहेत हर्बल वॅक्सिंग पावडर्स, आणि सध्या भयानक लेवलला वापरल्या जातात मार्केटमध्ये आणि सगळ्याजणी वापरतात. याचे काही साईड इफेक्ट्स पण नाही आहेत. देन हे खूप पेनलेस आहे, त्याच्यामुळे तुम्ही वापरून बघू शकता आणि जर ट्राय करून बघा, तुम्हाला खरंच खूप जास्त आवडेल. तर माझ्याजवळ जी हर्बल वॅक्सिंग पावडर आहे ती आहे द वेलनेस शॉपची टर्मरिक फेशियल वॅक्स 5 मिनिट पेनलेस हर्बल वॅक्स. 100 ग्रॅम ही पावडर आहे. अशा प्रकारे याची पॅकेजिंग येते आणि आत पावडर असते. तर ह्याचा यूज जो आहे तो तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे याचा देखील सविस्तर तुम्हाला मी सांगणार आहे. एका बाउलमध्ये तुम्हाला ही पावडर घ्यायची आहे. थोडं थोडं प्रमाणामध्ये तुम्हाला पाणी टाकत जायचं आहे, मिक्स करत जायचं आणि काय एक थिक अशी पेस्ट बनवायची. त्यानंतर ती बनवलेली पेस्ट तुम्हाला 3 ते 4 मिनिटं साईडला ठेवायची आहे आणि ज्या भागावरती चेहऱ्याच्या किंवा तुमच्या ज्या तुमचा बॉडी असेल ज्या भागावरती तुम्हाला वॅक्सिंग करायची आहे त्या भागाला तुम्हाला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर ती पावडर तिथे अप्लाय करायची. त्यासोबत एक ब्रश आलं होतं, ह्याच्यासोबत आलं होतं. नसेल ब्रश हाताने करा, काही हरकत नाही, हाताने केलं तरी चालते. सो तसं तुम्हाला अप्लाय करायची आहे, 5 मिनिटं ठेवायची आहे. 5 मिनिटांनी ड्राय होते, 5 मिनिटाच्या वर जास्त ठेवू नका, त्याचं इरिटेशन किंवा तुम्हाला त्याचे ना दुष्परिणाम जाणवू शकतात. सो 5 मिनिटाच्या वर जास्त ठेवू नका आणि त्यानंतर ते तुम्हाला एका रुमालाच्या सहाय्याने ओला कापड घ्या किंवा डायरेक्ट तुम्ही टॅबखाली देखील जाऊ शकता आणि ती रिमूव्ह करा. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ॲलोवेरा जेल लावायचं आहे किंवा रोज वॉटर देखील तुम्ही ते स्प्रे करू शकता. अशा प्रकारची ही स्टेप आहे. खूप कमी वेळामध्ये हे वॅक्सिंग होतं. सोबतच तुम्ही असं म्हणत असाल की अशी वॅक्सिंग केल्यामुळे आम्हाला लवकर केस येतील का, किंवा हे लाईकली आपण जेव्हा रेझर नाही करतो त्यावेळी फास्ट ग्रोथ होते असं काही काही जणांचं म्हणणं असतं, पण मला असं वाटत नाही. आपण ज्यामध्ये थ्रेडिंग करतो त्याचप्रमाणे रेझर देखील असतं. रेझरची लगेच ग्रोथ होत नाही, थ्रेडिंगची ज्याप्रमाणे ग्रोथ होते त्याचप्रमाणे रेझरची देखील होते. सो तुम्हाला ह्याची देखील जी वॅक्सिंग पावडर आहे त्याची देखील सेम ग्रोथ होणार ज्याप्रमाणे थ्रेडिंगची होते, त्याचप्रमाणे उलट उशिरा थोडीशी ग्रोथ होते असं मला जाणवलेलं आहे. सो तुम्ही हे ट्राय करू शकता. पेनलेस आहे. तुम्ही जे बाकीचे वॅक्सिंग असतात जे वॅक्स करतात त्याच्यापेक्षा हे खूप जास्त पेनलेस आहे. अजिबात पेन होत नाही, एकदम मस्त असा हा हर्बल वॅक्स आहे. एकदा घेतली तर ती जी पावडर आहे ती तुम्हाला भरपूर वेळा जाते. सो आत्ता इथे तुम्हाला मी अप्पर लिप्स माझे जे आहेत ना ते करून दाखवणार आहे. तुम्ही ते बघू शकता की माझे अप्पर लिप्स खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहेत, कारण ते पर्टिक्युलर ह्या व्हिडिओसाठी मी वाढवले आहेत. बिकॉज ऑफ तुम्हाला दाखवायचं होतं की कशाप्रकारे आपण हे सगळे मेथड जे आहे ते यूज करून तुम्ही पेनलेस घरी बसल्या बसल्या तुम्ही ही सगळं करू शकता आणि एक छान असा तुम्हाला जो चेहरा आहे तो तुमचा विदाऊट हेअर मिळवू शकता. सो तुम्ही ते बघू शकता, तुम्हाला दिसते आहे. सो छोटे छोटे जे केस आहेत ते ऑलरेडी उगवलेले आहेतच. मी गेल्या लास्ट समथिंग 15 ते 20 दिवस केलं नाही आहे, कारण तुमच्यासोबत मला व्हिडिओ शेअर करायचा आहे. ह्याच्यासोबत मी भरपूर सारे व्हिडिओ देखील जे आपण व्हिडिओ शूट करतो, मेकअप व्हिडिओ शूट करतो, ते व्हिडिओ देखील शूट केले. ते देखील हे केस घेऊन कोणतं फाउंडेशन वगैरे लावल्यावरती बहुधा हे केस दिसता येत नाहीत, कारण मला कुठे बाहेर जायचं नाही आहे. सो मी तसंच घेऊन हे केलं होतं आणि त्यानंतर तुम्हाला हे जे केस आहे ते वाढवल्यानंतर ह्यासाठी वाढवलेत की तुमच्यासाठी तुम्हाला हे पर्टिक्युलर मला दाखवायचं आहे. खरंच ह्याने केस रिमूव्ह होतात. खरंच हे एक ट्रस्टेड असं एक तुम्ही म्हणू मेथड आहे जे तुम्ही यूज करू शकता. सगळ्यात पहिलं ज्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे हर्बल वॅक्सिंग पावडर जी आहे ती बनवून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला मी दाखवली कशाप्रकारे यूज करायची. तर ह्याच्यासोबत मला एक ब्रश देखील भेटलं होतं. तुमच्याकडे ब्रश असेलच, फेसपॅक वगैरे तुम्ही लावत असाल त्याचे ब्रश असेलच, नसेल तर हाताने देखील लावा. अशा प्रकारे मी ही बनवून घेतलेली आहे आणि याचा जो वास आहे ना तो अजिबात सुगंधित वगैरे येत नाही. थोडासा औषध ज्याप्रमाणे असं त्याप्रमाणे याचा वास येतो. सो वासाकडे वगैरे जाऊ नका. नॉर्मल ही थिक पेस्ट अशी बनवून घेतलेली आहे, ती तुम्हाला लावायची आहे. तर मी अप्पर लिप्सला लावते आहे, कारण ऑलरेडी माझे आयब्रो वगैरे मी बनवून घेतलेले आहेतच. तुम्ही आयब्रोला लावताना थोडंसं काळजी घ्या, कारण इकडे तिकडे लागितली ना ती पावडर तर थोडंसं आयब्रो खालीवर होऊ शकतात, त्यामुळे आयब्रोला लावताना थोडंसं काळजी घ्यावी लागते. तर अशा प्रकारे मी आता पेस्ट लावते आहे. बघू शकता खूप कमी प्रमाणामध्ये ही पेस्ट लावली जाते, त्यामुळे तुम्ही बघू शकता की एवढ्या प्रमाणामध्ये ही पेस्ट उरलेली आहे. सो मी हिला बॉडीला लावून वगैरे संपवणार. सो तुम्ही थोडंसं पेस्ट घ्या आणि थोडीशी पावडर घ्या, त्याची पेस्ट बनवानंतरच लावा. सो हिला 5 मिनिटं ठेवायचं आणि त्यानंतर कापडाच्या सहाय्याला रिमूव्ह करायचं. तुम्ही बघू शकता की हे आता हे सुकलेलं आहे पूर्णपणे
आणि त्यानंतरच मी आता ह्याला रिमूव्ह करते. तर इथे मी एक माझा जो कापड आहे जो मी रिमूव्ह करते मेकअप, त्यानेच मी इथे रिमूव्ह करते. याला मी वेट करून घेतलेला आहे, सो त्याने आता मी रिमूव्ह करणार आहे. शकता की माझे जे अप्पर लिप्स आहेत ते चांगल्या प्रकारे रिमूव्ह झालेले आहेत, आणि मला ना इथे थोडे थोडे इथे देखील थोडे थोडे छोटे छोटे केस आहेत ते देखील रिमूव्ह झालेले आहेत. सो जे अप्पर लिप्स आहेत ते पूर्णपणे रिमूव्ह झालेले आहेत, कारण तुम्हाला दिसूच शकतं. तुम्हाला मी झूम करून देखील दाखवलेलं आहे, सोबत तुम्हाला इथे फरक जो आहे तो जाणवतच असेल. सो गाईज, अशा प्रकारे तुम्ही हा जो प्रोडक्ट आहे तो वापरू शकता, पेनलेस आहे, त्यामुळे नक्की वापरून बघा, नक्की ट्राय करा, आणि त्यानंतर मला सांगा की तुम्हाला हा प्रोडक्ट कसा वाटला. सो आता मी इथे काय केलेलं आहे, माझा जो माझा फेसवॉश मी ऑलरेडी करून घेतला होता, त्यामुळे आता हे वेटने मी काढून घेतल्यानंतर फक्त थोडंसं आपल्याला चेहऱ्यावरती आपल्या पाणी मारायचं आहे, थोडंसं थंड पाणी. आणि त्यानंतर इथे ना थोडंसं आपल्याला आपण केस रिमूव्ह केल्यामुळे इथले जे पोर्स होतात ते ओपन झालेले असतात. सो आपण इथे काय करायचं, आपण एक ॲलोवेरा जेल घ्यायचं. मी इथे हे ॲलोवेरा जेल घेते, हे ॲलोवेरा विथ टी ट्री जेल आहे जे मी वापरते. सो त्याला थोडंसं घ्यायचं आणि त्यानंतर ते तुम्हाला तिथे लावायचं आहे, जेणेकरून तिथे थंडावा जाणवावा. तिथे थोडीशी जी त्वचा आहे ती सेन्सिटिव्ह झालेली असते, त्यामुळे तिथली जी त्वचा आहे तिला चांगल्या प्रकारे थंडावा जाणवण्यासाठी, सोबतच ती सेन्सिटिव्ह झालेली आहे ती नॉर्मल होण्यासाठी देखील आपण तिथे ॲलोवेरा जेल लावतो. सोबत कुठल्या प्रकारचं इरिटेशन होऊ नये, कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये देखील म्हणून देखील आपण ॲलोवेरा जेल तिथे लावायचं, आणि आपण आपलं जे नियमित जे आहे वर्क आहे ते स्टार्ट करायचं. सो अशा प्रकारे ॲलोवेरा जेल लावून झालेला आहे. त्वचा जी आहे ती थोडीशी ड्राय झालेली असते, ज्यावेळी आपले हेअर असतात ते निघून जातात त्यावेळी त्वचा ड्राय झालेली असते, त्याला नरिश करण्यासाठी आपण ॲलोवेरा जेल लावलेला आहे, ज्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं इरिटेशन वगैरे काही होणार नाही. सो आता तुम्हाला बघू शकता, कळू शकतं की आपण हा अशा प्रकारे पेनलेस वेने आपण हे एक वेगळं देखील मेथड आहे की वॅक्सिंग देखील होऊन जातं, सोबतच पेनलेस वॅक्सिंग होऊन जातं. अशा प्रकारे तुम्ही ही टर्मरिक वॅक्सिंग पावडर, की टर्मरिक असेल असं काही नाही, फेशियल वॅक्सिंग पावडर जी आहे, हर्बल वॅक्सिंग पावडर, ती तुम्ही वापरू शकता. आणि तुमचे जे केस आहेत, अनावश्यक केस आहेत, ते तुम्ही काढू शकता चेहऱ्यावरचेच. फेशियल वॅक्सिंग पावडर आहे, सो तुम्ही चेहऱ्यावरचे काढू शकता. बॉडी वॅक्सिंग पावडर आहे, ते तुम्ही बॉडीचे काढू शकता. सो मी नक्की वापरून बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, सोबतच तुम्हाला ह्याचा यूज झाला की नाही. तुम्ही हे वापरलं असेल तर नक्की सांगा, आणि सोबतच जर तुम्ही छान छान कॉमेंट केले तर मी तुमचं नाव नेक्स्ट व्हिडिओमध्ये शाउटआउट नक्की घेईन, तुमची कॉमेंट आणि तुमचं नाव नक्की वाचून दाखवेन. तर नक्की मला छान छान असे कॉमेंट करा आणि मला सांगा की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ अजून अजून बघायला आवडतील, कारण मी दर सोमवारी आणि दर गुरुवारी व्हिडिओ संध्याकाळी 6 वाजता माझा व्हिडिओ येत असतो. नक्की बघा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बटन दाबा, जेणेकरून माझा व्हिडिओ आल्यावरती तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. सोबतच केलं असेल तर थँक्यू, थँक्यू सो मच. तर आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मी घेते तुमची रजा, आणि आता बाय, लव्ह यू ऑल.